त्यामुळे हा जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे ना, हा खालपर्यंत चालला आहे. म्हणजे मग लगेच यांनी यांच्या नेत्यांनी म्हणत, बघा हे सरकार आल्यानंतर सगळ्यांना बाहेर जायचं आहे, महाराष्ट्राचे तुकडे होत आहेत. आणि यांची एक अटकलेली कॅसेट तर आहेच, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न. खरं तर आता आपलं सरकार येऊन 5 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, 6वा महिना झाला आहे. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा निर्णय लकवा हा आपण संपवला आहे. 2.5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार हे निर्णय लकव्याने पीडित असलेलं सरकार होतं. निर्णय न घेणं हा त्यांचा सगळ्यात मोठा निर्णय होता. आणि सर्व प्रकारच्या कामांना स्थगिती द्यायची, कुठल्याही घटकाचा विचार करायचा नाही, केवळ घोषणा करायच्या, त्याची अंमलबजावणी करायची नाही. कोविडच्या काळात कोणाला मदत केली नाही, अतिवृष्टीच्या काळात कोणाला मदत केली नाही. पण आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत NDRF दुप्पट केली. एवढंच नाही तर 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरची मर्यादा वाढवली. आणि आत्तापर्यंत आपण जवळपास 7,000 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना दिली आहे. आणि अजून मदत आता या पुरवणी मागण्यांनंतर आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे केवळ 6 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार, हे आज आपलं सरकार या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच एकीकडे अत्यंत धडाडीनं आपलं सरकार काम करतंय आणि ही धडाडी मॅच करता येत नाही, ती कॅच करता येत नाही. आणि त्याच्या विरुद्ध 2.5 वर्षाचा नाकर्तेपणा असल्यामुळे काही बोलता येत नाही हे लक्षात आल्यामुळेच आता विरोधी पक्ष अनेक असे विषय मोठा करण्याचा प्रयत्न करतात की वस्तुतः त्या विषयांच्या संदर्भात निव्वळ राजकारण हे करताना ही सगळी मंडळी दिसत आहेत. खरं तर मी काही सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही, पण आज नारे देत होते महापुरुषांच्या अपमानांच्या संदर्भात, कोणीच सहन करणार नाही आणि कोणी करणार देखील नाही. छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा अगदी कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे सगळे आमच्याकरता अत्यंत आदरणीय आहेत. आमचा ते आदर्श आहेत, कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. परंतु काही वाक्यांमधले शब्द पकडायचे, काही ठिकाणी त्याचे विपरीत अर्थ पकडायचे, आणि त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एकीकडे हे नरेटिव्ह तयार करणारे कोण आहेत? छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागणारे. म्हणजे मला तर कधीकधी आश्चर्य वाटतं की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या वंशजांना देखील पुरावे मागण्याची हिम्मत होते. आणि मला याचंही आश्चर्य होतं की आता जे लोक जोरजोरात घसा फाडून शिवरायांबद्दल बोलत आहेत, त्यांच्यातले अर्धे लोक त्यावेळेस निषेध करायला नव्हते. म्हणजे आपण महाराजांवरही राजकीय सोयीनं त्या ठिकाणी बोलणार आहोत. या पक्षाचं चुकलं तर आम्ही फार वेगानं तिथे आंदोलन करू,
आणि आपल्या लोकांनी महाराजांचा त्यांच्या परिवाराचा अपमान केला तर आपल्या सोयीचं नाही म्हणून आपण गप्प बसू, अशा प्रकारचा दुटप्पी हा जो भाव आज पाहायला मिळतो आहे यातनं हे स्पष्ट होत आहे की केवळ राजकारणाकरता या ठिकाणी अशा प्रकारचे विषय हे चालवले जात आहेत. आज आपण पाहतो की जे पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात त्या पक्षाचे नेते किंवा त्यांनी इम्पोर्ट केलेले नेते आज ज्या प्रकारे आमच्या वारकरी संतांच्या संदर्भात बोलतात, ज्ञानेश्वर माऊली असतील, नामदेव महाराज असतील किंवा वेगवेगळ्या संतांच्या संदर्भातले त्यांचे विचार, आज खरं म्हणजे महाराष्ट्राचं जे वैभव आहे ते मुंबईतल्या उंच उंच इमारती नाही आहेत. महाराष्ट्राचं वैभव आहे इथल्या संतांनी आणि वारकरी परंपरेने या ठिकाणी जो विचार दिला त्या विचारांचं सोनं हे महाराष्ट्राचं वैभव आहे. पण त्याला डिवचण्याचा प्रकार, आणि केवळ डिवचण्याचा नाही तर अक्षरशः त्याची खिल्ली उडवण्याचा प्रकार होतो, आणि त्याच लोकांना मंचावर घेऊन मोर्चा काढला जातो. आणि म्हणूनच जनतेने या मोर्चाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. जसं मी सांगितलं, 3-4 पक्ष आणि संघटना, 7 पक्ष एकत्रित आले तरी 15-20 हजार लोक जमा करू शकले नाही. आणि म्हणूनच मी सांगितलं की मुंबईमध्ये निघालेला मोर्चा हा नॅनो मोर्चा होता. नॅनो मोर्चा होता. आणि या नॅनो मोर्चाला त्या ठिकाणी खरं म्हणजे लोकांनी कुठलीही पावती दिली नाही, कारण लोकांच्या लक्षात आलं की निव्वळ राजकारण करण्याकरता हा मोर्चा काढण्यात येतो आहे. आणि मग आमच्या केशव उपाध्यायांनी एक व्हिडिओ ट्विट केला, मी त्यांचं अभिनंदन करेन की मोर्चात लोक कसे आले होते. अक्षरशः तिथे पैसे वाटणं सुरू होतं, किंवा एक लोकमतवरचा व्हिडिओ मी बघितला की त्या मोर्चामध्ये आलेल्या काही महिला होत्या त्यांना विचारलं जात होतं तुम्ही कशा करता आल्या, आम्हाला माहिती नाही. इथे कशाचा मोर्चा आहे, आम्हाला माहिती नाही. इथे काय बोललं जाणार आहे, आम्हाला माहिती नाही. आम्हाला कोण राजू का कोण त्यांनी आणलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे. म्हणजे अशा प्रकारे लोक जमा करूनही हे काही करू शकले नाही. त्यामुळे एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आपली लढाई विरोधकांशी नाही. विरोधकांमध्ये आपल्याशी लढण्याचा राजकीय दम नाही, राजकीय दम नाही. आपली लढाई नरेटिवशी आहे, आणि नरेटिवशी जर लढाई करायची असेल तर सामूहिक प्रयत्नातनं ती लढाई करावी लागते. अन्यथा रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं. आता बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा काल झाला का, हे आपलं सरकार आल्यानंतर तयार झाला का? गेले 60 वर्ष हा सीमावाद त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची भूमिका ही आपण सातत्याने मांडली आहे. 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्याही काळात आपण कधी डायल्युशन होऊ दिलं नाही. उलट त्या काळामध्ये कोर्टामध्ये केस लावून घेतली, कोर्ट कमिशनर अपॉइंट झाला, त्याच्यासमोर साक्षी घेतल्या, ठीक आहे, त्यानंतर कोर्टाने दुसरा त्याला स्थगित करण्याचा निर्णय दिला. पण सगळी कामं आपण त्या काळामध्ये केली. आणि यापूर्वीही जेव्हा महाराष्ट्रातही काँग्रेसचं सरकार होतं, देशातही काँग्रेसचं सरकार होतं आणि कर्नाटकातही काँग्रेसचं सरकार होतं, त्याही वेळी कर्नाटकमध्ये मराठी माणसावर प्रचंड अत्याचार झालेला आपण बघितला. 2009-10 साली सुधीरभाऊ तुमच्या लक्षात असेल, सभागृहामध्ये आपणच सगळे त्या ठिकाणी बोललो होतो. इतकं मारलं होतं आमच्या मराठी एकीकरण, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना. त्यामुळे मला असं वाटतं की आता असा काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे की जणू काही आपलं सरकार आल्याबरोबर हा नव्याने वाद तयार झाला आहे. आता जतच्या संदर्भात देखील
या 42 गावांनी 2012 साली निर्णय केला होता. त्याच्यानंतर नाही, पहिला त्यांचा निर्णय त्यांनी 2012 साली ठराव केला की आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला जायचं आहे. नंतर आपलं सरकार आल्यावर आपण पहिल्यांदा म्हैसाळची योजना याला गती दिली, त्याचं काम पूर्ण केलं, 77 गावांना आपल्या काळात आपण पाणी दिलं. त्याच्यानंतर आपण दुसरा टप्पा सुरू केला. मधल्या 2.5 वर्षामध्ये तसूभरही ती योजना पुढे गेली नाही. आता पुन्हा आपलं सरकार आल्याबरोबर कालच 2000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि या 42 गावांनाही येत्या वर्ष 16 वर्षात पाणी पोचेल ही व्यवस्था ही त्या ठिकाणी आपण उभी केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे जे काही खोटेपणा चाललेलं आहे, जे काही नरेटिव तयार करणं चाललेलं आहे जणू काही. आणि यात अजून एक गोष्ट आहे, अचानक कोणीतरी म्हणालं तेलंगणात जायचं आहे, कोणी म्हणालं आंध्र प्रदेशला जायचं आहे, कोणी म्हणालं गुजरातला जायचं आहे, आणि एक तर असं गाव निघालं ते म्हणाले की आम्हाला स्वायत्तच करून टाका. तर मी शेवटी गृहमंत्री आहे, मी इंटेलिजन्सवाल्यांना म्हटलं बाबा चाललं काय जरा सगळा. त्याचा ज्यावेळेस माझ्याजवळ रिपोर्ट आला त्यात स्पष्टपणे असं दिसतं आहे की एका विविक्षित विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि बैठका घेऊन त्या ठिकाणी आपण जर अशी मागणी केली तर आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल, आपल्यालाही काही ना काही या ठिकाणी मिळेल आणि सरकार बदनाम होईल. या हेतूनं मी आपले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं अभिनंदन करेन की त्या ठिकाणी ज्यावेळेस एका विविक्षित पक्षाच्या नेत्यांनी अशी बैठक घेतली आणि तो ठराव त्यांनी केला, सचिन कल्याण शेट्टी गेले, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्यानंतर काउंटर ठराव दिला की नाही आम्हाला महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे, आम्हाला कुठेही जायचं नाही आहे. त्यामुळे हा जो नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे ना हा खालपर्यंत चालला आहे. म्हणजे मग लगेच यांनी यांच्या नेत्यांनी म्हणत बघा हे सरकार आल्यानंतर सगळ्यांना बाहेर जायचं आहे, महाराष्ट्राचे तुकडे होत आहेत. आणि यांची एक अटकलेली कॅसेट तर आहेच, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न, अटकलेली कॅसेट आहे, ती अडकलीच आहे. आता कोणाचा विश्वास बसणार आहे? मला त्यांना विनंती करायची आहे काहीतरी नवीन नरेटिव तर तयार करा. मुंबईला कोण महाराष्ट्रापासून तोडू इच्छितं, कोण तोडू शकतं, संविधान परवानगी देतं का, कोणाचा तसा विचार तरी आहे का, कोणाला करता तरी येतं का, सगळं माहिती आहे. पण यांची कॅसेट मात्र आपली ती जाऊन तिथेच अडकते. पण यांनी कॅसेट काही वाजवली तरी आज मला हा विश्वास आहे. खरं म्हणजे हे जे मुंबईचे कैवारी स्वतःला म्हणवतात त्यांना माझा सवाल आहे की सांगा मेट्रो 3 का झाली नाही, सांगा मुंबईचे सगळे प्रकल्प का अडकले, काय झालं ट्रान्स हार्बर लिंकमध्ये, काय झालं आपल्या मेट्रोच्या वेगवेगळ्या कामांमध्ये, काय झालं मुंबईच्या एअरपोर्टमध्ये, ह्या सगळ्या कामांमधली दिरंगाई का झाली, ही कोणी केली. एवढं जर तुम्हाला मुंबईचा पुळका आहे तर मी स्वतः सगळे कष्ट घेऊन त्या ठिकाणी वारंवार केंद्र सरकारमध्ये जाऊन मुंबईमध्ये STP झाले पाहिजे याकरता मानकं तयार करून घेतली तरी देखील त्याचे साधे टेंडर तुम्ही काढू शकला नाहीत. म्हणजे टेंडर काढता येत होते तुम्हाला, पण ते काढत असताना कोणाला द्यायचे या संदर्भात तुमचं एकमत होत नव्हतं म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकले नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला इंटरव्हीन करावं लागलं आणि आता आमच्या काळामध्ये त्याचे वर्क ऑर्डर्स हे अर्थात महानगरपालिका देते आहे. पण हे सगळं तुम्ही जर एवढी मुंबईची काळजी करता तर मग हे सगळं का मुंबईमध्ये वारंवार दरवर्षी डांबरी रस्ते तयार करून आणि आतमधला सगळा माल खाऊन परत त्याच्यावरच काळं मारायचं हे तुम्ही का केलं? एवढे 80,000 कोटी रुपये हे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायचे, त्याच्याऐवजी काँक्रीटचे रोड केले असते जे आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेंनी सुरू केले, हे जर काँक्रीटचे रोड केले असते तर आज मुंबईमध्ये हे दरवर्षी जे खड्डे आहेत हे पडले नसते. पण हे तुम्ही का केलं नाही? कारण तुम्हाला कोणाला पोसायचं होतं. आणि म्हणून हे जे काही नरेटिव तयार होतात, आज बघा G20 करता आपण मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांच्या स्वागताकरता मुंबई सजवली. आता लोकं आम्हाला विचारतात की काहो एक 15 दिवसात जर मुंबई एवढी बदलू शकते तर इतक्या वर्षात का नाही बदलली? काही लोकांनी गमतीने हेही म्हटलं
म्हणजे लोक काही बोलणं सोडत नाही. ते म्हणाले, हो साहेब, आम्हाला असं वाटतं दर 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी G20 आलं पाहिजे, म्हणजे मुंबई जरा चांगली दिसेल. पण सांगण्याचा उद्देश काय आहे, तर ही कॅपॅसिटी आहे, ती नेहमीच होती, पैसेही होते, पण मानसिकता नव्हती. मानसिकता ही फक्त खाण्याची होती, ती फक्त ओरबडण्याची होती, म्हणून ते आपण बदल करू शकलो नाही. आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांना हे परिवर्तन दिसणार आहे. या राज्यातले जे शोषित आहेत, वंचित आहेत, या सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि त्याकरता भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची आम्हाला मदत हवी आहे. तुम्ही सरकारमध्ये आणि समाजामध्ये दुवा आहात, आणि सरकार आणि समाजातला ब्रिज हा जर मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी समाजात पोचतील. हा ब्रिज जर मजबूत नसेल तर त्या कुठेतरी अडतील. आणि म्हणून हा जो एक मजबूत ब्रिज आहे हा आपण अधिक मजबूत करावा, हा दुवा अधिक मजबूत करावा. आणि येत्या काळामध्ये मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे, आता उद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकाचे निकाल आहेत, आणि मी आजच तुम्हाला सांगतो, आज लिहून घ्या तुम्ही, की महाराष्ट्रामध्ये पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. आणि रेकॉर्ड सीट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. कोणी काही नरेटिव्ह केला तरी काळजी करू नका. मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस सांगितलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या, काहींनी सांगितलं कशाहून आल्या, आमच्या बावनकुळेजींनी नावासहित यादी घोषित केली, आणि त्या लोकांनी त्या ठिकाणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, अशा प्रकारची घोषणापत्र देखील त्या ठिकाणी पाठवलं. त्यामुळे काय काळजी करू नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी आहे. पण आपल्या सगळ्यांना अत्यंत विनम्रतेनं जनतेची सेवा हे येत्या काळामध्ये करायची आहे, त्याकरता आपण सगळ्यांनी सज्ज राहावं, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो.